नमस्कार, एबी न्यूज मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। पाहुयात आजच्या हेडलाईन्स। राज्यामध्ये ठिकठिकाणी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा, ध्वजारोहणासह विविध उपक्रमांचं आयोजन। बांधकाम कामगार अधिकाऱ्यांचा गुपचूप कारभार उघड, सेफ्टी किट वाटप भलतीकडे। केज तालुक्यातील नावोलीच्या शेतकऱ्यास सापडला परीस, राजमा या पिकाची पेरणी करून शेतकरी मालामाल। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तिरंगी फुलांची आरास, प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष पूजेचं आयोजन। टेंभुर्णी जवळ अपघात, दोन जण गंभीर जखमी, भरधाव कार ट्रॅक्टरला धडकून भीषण अपघात। सक्ती, जनतेची आर्थिक लुटमार, शासकीय निधीतून मास्क वाटप करावं, नगरसेवक नाझीम शेख यांची मागणी। पोलीस अधिकाऱ्यांनी बासरी वाजवून दिली मानवंदना, पंढरपूरच्या पीएसआय दादासाहेब खुळे यांचं देशप्रेम। हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनी रोखलं, अनर्थ टळला। शासकीय रुग्णालयातील डॉक्टर एसीबीच्या जाळ्यात, रुग्णाकडून 7,000 ची लाच घेण्याचा प्रयत्न। आणि पुण्यात महारक्तदान शिबिराचं आयोजन, तब्बल 3,000 रक्तदात्यांनी केलं रक्तदान, कोरोना काळातील सर्वात मोठं शिबिर।